Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 4. So today we are going to solve the 4 previous year questions of matrices. तर बघा इथे तिन्ही क्वेश्चन जे दिलेले आहे ते प्रीवियस इयरमध्ये विचारले गेलेले आहे. तर बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला असं म्हणत आहे की इफ ए इक्वल टू एक 2 बाय 2 ची मॅट्रिक्स दिलेली आहे आणि डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ए आपल्याला काढायचा आहे. आपण इथे लिहून घेऊते 2 बाय 2 ची मॅट्रिक्स, याचा अर्थ इथे आपल्याला ऑर्डर इक्वल टू एन इक्वल टू 2 असं आपण लिहू शकतो. याची ऑर्डर 2 आहे आणि आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ऑफ ए काढायचं आहे. ओके, तर बघा हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपण मॅट्रेसेसची एक प्रॉपर्टी यूज करू शकतो. तर आपल्याला मॅट्रेसेसची एक प्रॉपर्टी माहीत आहे, ती कोणती? तर बघा ॲडजॉईंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर एन मायनस 1 ही मॅट्रेसेसची एक प्रॉपर्टीज आहे. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपण ही प्रॉपर्टी इथे अप्लाय करू शकतो. तर बघा इथे एन इक्वल टू आपल्याला 2 देऊन आहे, 2 मायनस 1 1 येते, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे या क्वेश्चनचं म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ऑफ ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर करण्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए माहीत असायला हवा. तर तो आपण सहजपणे काढू शकतो. तर बघा ए ही मॅट्रिक्स अशा प्रकारे आहे, 4 3 2 4. तर याचा डिटर्मिनंट काढायचा आहे, तो आपण काढू शकतो सहजपणे. 16 मायनस 6 काय येते? 10. ऑप्शन नंबर बी. बघा फक्त प्रॉपर्टीचा यूज करून आपण हा क्वेश्चन अगदी कमी वेळात काढू शकतो. तर आपण यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया. बघा सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला असा दिलेला आहे तो, इफ एक्स इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 क्रॉस 3 अँड लॅमडा इज अ स्केलर, देन ॲडजॉईंट ऑफ लॅमडा एक्स काय आहे? तर बघा एक्स ही मॅट्रिक्स आहे आणि त्याची ऑर्डर 3 क्रॉस 3 आहे, म्हणजेच एन इक्वल टू 3 आहे आणि ॲडजॉईंट ऑफ लॅमडा एक्स काढायचा आहे. ॲडजॉईंट ऑफ लॅमडा एक्स हा आपल्याला काढायचा आहे. ओके, इथे लॅमडा इज अ स्केलर, म्हणजे याचा अर्थ लॅमडा हा एक नंबर आहे फक्त असं तुम्ही म्हणू शकता. ओके, तर इथेसुद्धा आपण हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी एक प्रॉपर्टी यूज करू शकतो. तर ती प्रॉपर्टी कोणती? तर अशा प्रकारची प्रॉपर्टी आहे मॅट्रायसेसमध्ये, ॲडजॉईंट ऑफ के ए इक्वल टू के टू द पॉवर एन मायनस 1 इज इक्वल टू ॲडजॉईंट ऑफ ए. बघा असं, किंवा हे नाही लिहिलं तरी चालेल, हां तसे. तर बघा इथे हा फॉर्मुला किंवा प्रॉपर्टी आपण इथे अप्लाय करू शकतो. इथे जो आपल्याला प्रॉपर्टीमध्ये के ए दिलेला आहे तो इथे लॅमडा एक्स आहे. तर आपण कशाप्रकारे हा फॉर्म्युला लिहू शकतो? लॅमडा एक्सच्या फॉर्ममध्ये अशा प्रकारे, बरोबर? बघा तर यनची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे 3, ते आपण इथे लिहू शकतो 3 मायनस 1 ॲडजॉईंट ऑफ एक्स. 3 मायनस 1 2 म्हणजे लॅमडा स्क्वेअर ॲडजॉईंट ऑफ एक्स, म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आहे? ॲडजॉईंट ऑफ लॅमडा एक्सची. बघा ऑप्शन नंबर सी. तर क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर हे लॅमडा स्क्वेअर ॲडजॉईंट ऑफ एक्स आहे. ओके, तर आपण थर्ड क्वेश्चन बघू यानंतर. तुम्ही पॉज करून हे क्वेश्चन नोट करू शकता. ओके, तर आपण यानंतर थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन असा आहे, फॉर अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स ए इफ ए ॲडजॉईंट ए आणि एक मॅट्रिक्स दिलेली आहे आणि डिटर्मिनंट ऑफ ए तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर बघा एक आधी आपण एक प्रॉपर्टी लिहून घेऊ. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठीसुद्धा एक प्रॉपर्टीची गरज आहे, ती प्रॉपर्टी कोणती ते आपण आधी लिहून घेऊ. तर बघा ए ॲडजॉईंट ए इक्वल टू
adjoint of A into A equal to determinant of A into In. अशी प्रॉपर्टी आहे, ती आपण इथे अप्लाय करू शकतो. आता इथे पहा, क्वेश्चनच्या स्टार्टिंगमध्ये इन्व्हर्टिबल हा शब्द वापरलेला आहे. तर इन्व्हर्टिबल म्हणजे काय? तर बघा, या प्रॉपर्टीमध्ये ए ॲडजॉईंट ए इक्वल टू ॲडजॉईंट ए इंटू ए, म्हणजे या दोन्ही व्हॅल्यू सेम आहे, याचा अर्थ हे ही मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे, असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर बघा इथे ए ॲडजॉईंट एची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, एक मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये ती व्हॅल्यू दिलेली आहे. तर बघा आपण ती लिहू शकतो, इथे इथे आपण ती लिहून घेऊ आहे. ती 10 0 0 10, ओके, अशा प्रकारची मॅट्रिक्स आहे. आणि हे आपण इथे लिहून घेऊ शकतो आय एन. आता इथे जो आय एन आहे ती एक आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. ओके, तर बघा या मॅट्रिक्समधून आपण 10 कॉमन काढू शकतो. तर तो आधी आपण काढून घेऊ. तर त्यामध्ये काय रिमेनिंगमध्ये काय उरणार? 1 0 0 1, ही टर्म आपण ॲज इट इज लिहून घेऊ. ही आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. ओके, तर बघा 10 इंटू ही मॅट्रिक्स आली, आणि ही मॅट्रिक्स कोणती मॅट्रिक्स आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. म्हणजे आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आता ही दोन्ही टर्म सेम आहे, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स गेट कॅन्सल. आणि रिमेनिंगमध्ये काय उरणार? 10 इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए, म्हणजेच डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 10. आणि आपल्याला काढायला काय सांगितलं? डिटर्मिनंट ऑफ ए, आणि त्याची व्हॅल्यू काय आली? 10. ती ऑप्शनमध्ये ऑप्शन बीमध्ये आपल्याला दिसत आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 3 आन्सर हे 10 आहे. तर बघा मग आजचे आपण तीनही क्वेश्चन हे मॅट्रेसिसचे प्रॉपर्टीजच्या हेल्पनी सॉल्व्ह केलेले आहे. म्हणजे मॅट्रेसिसचे एम सी क्यू जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर प्रॉपर्टीज तुम्हाला माहीत असणे अतिशय आवश्यक आहे. तर त्यामुळे तुम्ही मॅट्रेसिसची प्रॉपर्टीज माहीत करून घ्या. ओके, तर मग थँक्यू फॉर वॉचिंग, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.